हरिओम श्रीराम अंबज्ञ मी हरिसिंह गाडगे मावशी उपासना केंद्र मी बापूंच्याकडे भरपूर वर्ष झाले येतो भरपूर अनुभव आलेत बापू माझ्यासाठी सर्वस्व आहे हे ह्याच्याशी ध्येयपलीकडे दुसरं काही नाही माझ्या त्या अनुभवात म्हणजे एक अनुभव माझा लॉकडाऊनच्या काळातमध्ये सुरू झाला अनुभव लॉकडाऊनच्या काळातला एक अनुभव सांगतो लॉकडाऊनच्या काळात मला एक कोरोना हे नावाची एक भीती निर्माण झाली एक वातावरण आमच्या गावात तयार झालं की कोरोना 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 लॉकडाऊन हे सगळं एक वातावरण निर्माण तयार झालं त्याच्यामध्ये सगळी टेन्शनमध्ये राहायची तर टेन्शनमध्ये राहायची तर मला असाच आमच्या मला सुरुवातीला मी माझं एक बापूने एक हॉटेल चालू करून दिलं आहे साई अनिरुद्ध रसवंती ग्रह कराडचे पूर्ण रोडला त्या हॉटेलचं मी लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद झालं बंद झाल्यानंतर आता काय करायचं तर आम्ही हॉटेलच्या मागे एक भाजी केली भाजीचा व्यवसाय चालू केला भाजी विकायला रस्त्यावर ठेवायचो रस्त्यावर भाजी विकत ठेवत होतो तर त्या एका दिवशी मला असा ताप जाणवला तर मला असं वाटलं की काहीतरी कणकणी वाटायला लागली म्हणून मी जरा डॉक्टरांच्याकडून आलो परत जरा बरं वाटलं जरा थोडे दिवस बरं वाटलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला परत जास्त ताप जाणवला की हे कोरोनाचं आणि हे डोक्यासारखं भूत निर्माण झालं माझ्या की आता आपल्याला काहीतरी 100% काहीतरी झालंय परत डॉक्टरांच्याकडे गेलो तर डॉक्टरने मला सांगितलं की तुला रिपोर्ट तुझा 100% पॉझिटिव्ह असणार आहे त्याच्याबद्दल काही निश्चिंता नाही तर मी मला एकदम पूर्णपणे हे वाटलं की 100% आता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह म्हटलं आपण सगळ्या घरातल्यांच्याबरोबर 100% पॉझिटिव्ह येणार परत घरी गेलो काय करायचं काय मला सुसज्ज बंद झालं घरी गेल्यानंतर मला मी मंडईला म्हटलं असं मला डॉक्टरने सांगितले मी आता वेगळ्या रूममध्ये जरा थांबतो मीशिवाय मला काय करता येणार नाही हे माझ्या डोक्यात चित्र निर्माण झालं की मला 2-3 दिवस ताप चालू झाला की परत माझ्या मिसेसला ताप चालू झाला माझ्या आईला ताप चालू झाला सगळी घरातली एकदम वातावरण आमचं एक हे झालं स्ट्रिक्ट झालं आता डॉक्टरांच्याकडे जायचं म्हटलं तर ते आमच्या तसं गावात एक की जर एखादा पेशंटचं पॉझिटिव्ह निघाला की सरळ त्याला कराडला ऍडमिट करायची तर हे आम्हाला असली भानगड नको होती मग मी घरातच आम्ही राहायला लागलो घरीच डॉक्टरने दिलेले औषधं वगैरे खायला लागलो एक दिवस असं जाणवला की मी असा वर माडीवर झोपलो होतो आणि मला असं वाटलं की आता आपला पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे ना आपण आता संपणार एक 2 मिनटं असं मला एकदम हे वाटलं की माझ्या छातीतनं अशी पूर्णपणे कळ आली आणि घामेघूम झालो रात्रीच्या 12:30-1 वाजले होत्या पूर्ण मला असं एकदम भीती निर्माण झाली की आता आपलं सगळं शेवटला सगळं संपलं पण बापूने मला त्यातनं वाचवलं बापूने मला त्या दिवशी आधार दिला मी उदी लावली उदी टाकून पाणी पाण्यात उदी टाकून पित होतो मला माझ्या मित्राने आधार दिला मला काळे काका म्हणून आहेत त्यांनी सुद्धा मला आधार दिला त्यांनी मला राम रक्षा हनुमान चालीसा हे पठण करायला सांगितलं रामो राजमणी हे विजय मंत्र भरपूर पाहिजे पण माझं लक्षच लागत नव्हतं की काय आता सगळं आता हे रामो राजे करून काय उपयोग नाही सगळं आपलं संपलेलं आहे असं मला वाटायला लागलं पण मला त्यांनी धीर दिला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त रामा रामा आत्मा रामा हा मंत्र म्हणत जावा आणि ह्या मंत्राचं तुम्ही फक्त पठण ठेवा बाकी दुसरे कुठले सगळं टेन्शन तुमची काळजी असेल ते सगळं बापूंच्या सोडा कारण बापूच आपला सर्वस्व आहे मी माझ्या बापूशिवाय दुसरं काही मानत नाही मला बापूशिवाय दुसरं काय माहित नाही ते म्हणायचे तुम्ही एवढं वर्ष झालं 10-15 वर्ष बापूंच्या काही येता जाता आणि तुम्ही कशाला काळजी करता तुम्ही काळजी करू नका तुम्ही बापूंचं रामाराम मंत्र चढला का मी पाटण उपासना केंद्रामध्ये सुद्धा निलमविरा माझ्यांना त्यांना सुद्धा मी कळवलं की मला असा असा त्रास होतोय मला टेन्शन येते या मी आता ह्यातनं मला असं वाटतं की मी यातनं बाहेर पडू शकणार नाही तर त्यांनी मला सुद्धा सांगितलं उदी दिली आणि त्यांनी सुद्धा मला आधार दिला पाटण केंद्रातल्या लता विरा यांनी सुद्धा भरपूर आधार दिला आणि त्यांनी मला जी केंद्रातली जी आपल्या बापू भक्ताला जी एनर्जी निर्माण होती ती सगळ्यात मोठी असती कारण बापूने सांगितले सगळ्यांना सगळे येऊ लागले केंद्रातली माणसं आपल्याला आधार देतात केंद्रातली माणसं सांगतात तू काळजी करू नको तुम्हाला तू येत काहीतरी मार्ग निघल हे बापूंनी त्यांना सुचवलेली हे असती त्यांनी सुद्धा मला आधार दिला भरपूर म्हणजे भरपूर टेन्शनमध्ये होतो मला काय कळत नव्हतं की आपला आता संपलेला आहे ह्या टेन्शनमध्ये बापूने मला वाचवलं आणि केंद्रातर्फे मला बापूने एक आधार दिला की तू भिवू नकोस सगळी तुला मदतीला आहे तू काय असं कर मी जर त्यावेळेला जर टेन्शनमध्ये राहिला असतो तर 100% मला अटॅक आला असताना मी गेलो असतो ह्यात मला बापूने भरपूर वाचवलं आणि आज मी इथं उभा आहे हे माझा अनुभव संकीर्तन करतो हे सगळ्यात मोठा माझा अनुभव आहे ह्याच्या पलीकडे माझ्या बापूंच्यासाठी मला मी बापूंना सर्वस्वी ऋणी आहे हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ